नमस्कार मंडळी, शिल्पासोबत स्वादिशीच वेष्टणी बरेच काही स्वागत आहे. पहा, आपण आज गोकर्णाच्या फुलांचा काढा बनवलेला आहे. याला तुम्ही गोकर्णाच्या फुलांचा चहा देखील म्हणू शकता. आयुर्वेदानुसार गोकर्णाच्या फुलांचे अनेक फायदे आहेत. तर तुम्ही याचा भात देखील बनवू शकता, पुलाव देखील बनवू शकता, कुठल्या रस्सा भाज्यामध्ये देखील गोकर्णाच्या फुलांचा हा काढा तुम्ही वापरू शकता, जर तुम्हाला असा पिवत नसेल तर. पण तुम्ही याला जर टेस्ट देण्यासाठी याच्यामध्ये गवती चहा आलं वगैरे टाकलं तर हा चहा टेस्टी लागतो. आणि हा चहा कोमट झाल्यावर तुम्ही याच्यामध्ये लिंबू किंवा मध देखील घालू शकता, खडीसाखर देखील घालू शकता. तर पहा, अशा प्रकारे हे गोकर्णाची फुलं दिसतात. तर पहा, माझ्याकडे सिंगल पाकळीचा पण गोकर्ण आहे, डबल पाकळीचा देखील आहे, आणि मध्ये दोन तीन आहेत ती गोकर्णाची सुकलेली फुलं देखील आहेत. तर सुकलेली फुलं देखील तुम्ही या काढ्यासाठी वापरू शकता. अगदी सहज कुठेही गोकर्णाचा वेल तुम्हाला मिळू शकतो, किंवा कुंडीत जरी देखील तुम्ही लावला तरी याला भरघोस फुलं येतात आणि तुम्ही या फुलांचा वापर देखील करू शकता. तर चहा बनवण्यासाठी तुम्ही याची देठं काढून घेऊ शकता किंवा तसा देखील वापरू शकता. तर आता ही आपल्याला गोकर्णाची फुलं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. गोकर्णाची फुलं केसांच्या अनेक तक्रारींवरती फारच उपयुक्त आहेत, वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत, आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील गोकर्णाच्या फुलांच्या काढ्याचा उपयोग होतो. अतिशय आकर्षक आणि मोहक दिसणाऱ्या या फुलांचा अनेक फायदा आपल्या आरोग्यासाठी आहे. तर गोकर्णाचं पाणी दररोज नियमित प्यायल्यास बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. एकाग्रता वाढण्यासाठी देखील गोकर्णाचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. गोकर्णाचा काढा नियमितपणे पिणं हा जॉईंट पेन किंवा संधिवातासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर पहा, आता आपण मध्य मासेवर पाणी उकळत ठेवलेले आहे आणि त्यात ही फुलं घालून घेतलेली आहेत. तुम्हाला जर याच्यामध्ये आलं किंवा गवतीचा घालायचं असेल तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये फ्लेवरसाठी उकळू शकता. तर अशा प्रकारे आपण छान उकळी काढून घ्यायची आहे. दृष्टी कमकुवत झाली असेल तर गोकर्णाचा काढा दररोज नियमितपणे प्या, नजर वाढण्यास मदत होईल. त्वचेच्या अनेक तक्रारी कमी करण्यासाठी गोकर्ण अतिशय उपयुक्त आहे. स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील गोकर्णाचा काढा उपयुक्त ठरतो. गोकर्णाची ताजी फुलं असतात ती लगेच उकळून होतात, पण सुकवलेल्या फुलांना थोडासा उकळण्यास वेळ लागतो, रंग येण्यास आणि त्याचे गुणधर्म पाण्यात उतरण्यास थोडासा वेळ लागतो. तर बघा, अशा प्रकारे आता आपण गाळून घेतलेला आहे चहा, आणि हा गोकर्णाचा चहा किंवा काढा जरा कोमट झाल्यावर फ्लेवरसाठी तुम्ही याच्यात लिंबूरस घालू शकता किंवा मधही घालू शकता, खडीसाखरेची पूड देखील घालू शकता. तर पहा, अशा प्रकारे तुम्ही हा चहा पिऊन तुमचं शरीर निरोगी ठेवू शकता. तर तुम्ही अशा प्रकारचा चहा बनवा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. बाय बाय.